हॅलो, मी राजश्री आणि माझ्या किचनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण अवघ्या 3 साहित्याचा वापर करून नारळाचे लाडू बनवणार आहोत. हे नारळाचे लाडू स्वीट शॉपमध्ये ज्या प्रकारचे लाडू मिळतात त्यापेक्षासुद्धा टेस्टला छान लागतात, छान गोल करकरीत आणि मऊसूद तयार होतात, बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत. कोणत्याही सणाला किंवा नॉर्मलीसुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकतात. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. तर सर्वप्रथम नारळाचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे 2 कप. सर्व साहित्य मी या मेजरिंग कपने मोजून घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही एखादी वाटी घेऊन त्यानेच सगळंसुद्धा साहित्य मोजू शकतात. तर या ठिकाणी आपण साधारणतः 1.5 कप इतकं दूध घेतलेलं आहे. दूध तुम्ही नॉर्मलसुद्धा घेऊ शकतात, रूम टेम्परेचरवरचं. याऐवजी तुम्ही गरम दूधसुद्धा घेऊ शकतात. दूध हे आधीच तापवलेलं असल्यामुळे मी गरम दुधाचा वापर केलेला आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे आणि दूध व्यवस्थित ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपण हे अशाच पद्धतीने मिक्स करत राहूयात. तर या लाडूंसाठी आपण फक्त 3 साहित्यांचा वापर करणार आहोत आणि 3 साहित्यातच इतके छान लाडू बनून तयार होतात. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा कंडेन्स मिल्क त्याचप्रकारे मिल्क पावडरचा वापरसुद्धा केलेला नाही आहे. नॉर्मलीसुद्धा तुम्ही हे लाडू बनवून पाहू शकतात किंवा सण जरी असला तरीसुद्धा तुम्ही ही मिठाई घरी बनवू शकतात. स्वीट शॉपमध्ये ज्या प्रकारचे नारळाचे लाडू अवेलेबल असतात अगदी तसेच आणि मऊसूद हे लाडूसुद्धा बनून तयार होतात. याआधीसुद्धा आपण नारळाच्या लाडूंची रेसिपी ही पाहिलेली आहे. त्यामध्ये मी ओल्या नारळाचा वापर केलेला आहे. ती रेसिपी तुम्हाला पाहायची असल्यास तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ती रेसिपीसुद्धा पाहू शकतात. तर अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनटमध्ये नारळाचे दूध हे व्यवस्थित ॲब्झॉर्बसुद्धा झालेलं आहे. आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत. तर या ठिकाणी मी 1/2 कप इतकी साखर घेतलेली आहे आणि सर्व साहित्य हे मी मेजरिंग कपनेच मोजून घेतलेलं आहे. या रेसिपीसाठी वापरलेल्या सगळ्या साहित्यांचं योग्य प्रमाण हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तेव्हा तुम्ही ते एकदा नक्की चेक करा. तर अशा प्रकारे आपल्याला मीडियम गॅसवरतीच साखर संपूर्ण मेल्ट होईपर्यंत मिक्स करत राहायची आहे. तर हे कुक करत असताना गॅसची फ्लेम ही थोडीसुद्धा वाढवू नका. तर या ठिकाणी जर तुम्ही आता पाहिलं तर साखर ही संपूर्ण मेल्ट झालेली आपल्याला दिसेल. तर सगळी साखर या ठिकाणी व्यवस्थित मेल्ट झालेली आहे. हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. तर आता आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली कुक करून घ्यायचं आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला आमच्या रेसिपीज या आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा नवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी. तर या ठिकाणी साधारणतः 10-1 मिनिटांनंतर हे मिश्रण छान ड्राय झालेलं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हे कंटिन्युअसली कुक करत राहायचं आहे. तर गॅसची फ्लेम ही आपण लो टू मीडियमच्या मध्ये ठेवलेली होती आणि हे छान आपण कुक करून घेतलेलं आहे. तर साधारणतः 15 मिनिटं झालेली आहेत. तर आता यामध्ये मी वेलची पूड घालत आहे. वेलची पूड ही टोटली ऑप्शनल आहे, ती तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात. तर यामध्ये आपण साधारणतः 1/2 टीस्पून इतकी वेलची पूड घातलेली आहे आणि वेलची पूड यामध्ये फक्त मी फ्लेवरसाठी घातलेली आहे. तर आता वेलची पूडसुद्धा व्यवस्थित मिक्स झालेली आहे. तर नारळाचे लाडू बनवण्यासाठी आपण हे नारळाचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे हे मिश्रण साधारणतः 20 मिनिटांसाठी आपण लो टू मीडियम गॅसवरती छान कुक करून घेतलेलं आहे. तर लाडू बनवण्यासाठीचं परफेक्ट मिश्रण या ठिकाणी बनून तयार झालेलं आहे. यापेक्षा आपण जास्त हे कुक करणार नाही. तर आत्ता आपण गॅसची फ्लेम ही बंद करून द्यायची आहे आणि हे मिश्रण लाडू वळण्यासाठी परफेक्ट झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं. तर या मिश्रणाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि तो गोल करून बघायचा. याचाच अर्थ हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे आणि या मिश्रणाने आता पॅनसुद्धा सोडलेलं आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम ही बंद करून देऊयात. तर नारळाचे लाडू तयार करण्यासाठीचं हे परफेक्ट मिश्रण बनून तयार आहे. तर हे मिश्रण नॉर्मल रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपण वाट पाहू शकतात किंवा साधारणतः 10 मिनिटांसाठी आपण हे मिश्रण छान थंड करून घेऊयात आणि लगेचच आपण याचे लाडू वळून घेऊयात.
तर या ठिकाणी मी थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे. यापासून काही सेकंदातच या ठिकाणी नारळाचा लाडू हा बनून तयार झालेला आहे. तर काही सेकंदातच याला छान गोलाकार असा आकार दिलेला आहे. अशा प्रकारे छान गोल करगरीत आणि मऊसूत असे आपले नारळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत. या ठिकाणी मी डेसिकेटेड कोकोनटने कोटिंग करून घेतलेली आहे. तर असेच सुद्धा तुम्ही हे लाडू खाऊ शकतात किंवा तुम्ही डेसिकेटेड कोकोनटने अशा प्रकारे त्याला छान कोट करू शकतात. तर अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू हे वळून घेऊयात. तर अवघ्या 3 साहित्यात तयार होणारे हे नारळाचे लाडू तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी राजश्रीज किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा नवीन रेसिपीजच्या अपडेट्ससाठी. तर अशा प्रकारे आपण सगळे लाडू हे वळून घेतलेले आहेत आणि या सगळ्या लाडूंना आपण छान डेसिकेटेड कोकोनटने कोटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. तर असेच नारळाचे लाडू तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.